नमस्कार, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये. आज मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची स्पेशल बोंबील घालून वांग्याची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर चला पटकन वेळ न घालवता भाजी कशी बनवायची हे बघूया. आधी आपल्याला वांगे जे आहेत हे कट करून घ्यायचे आहेत. इथे मी पावशेर वांगे घेतलेले आहेत. अशा प्रकारे याला आपल्याला कट करायचं आहे आणि वांगं जे आहे हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर असेच मी पावशेरमध्ये जवळपास 5 ते 6 वांगे आलेले आहेत हे मी कट करून घेते. इथे वांगे जे आहेत हे मी पाण्यात कट करून घातलेले आहेत. आता वांगे आपल्याला 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता वांगे कापून झाल्यानंतर छान असे स्वच्छ धुवून झाल्यानंतर कढई घ्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये जवळपास 4 ते 5 छोटे चमचे तेल आपल्याला घालायचं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे, यामध्ये आपल्याला 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहे, या आपल्याला घालायच्या आहे. आणि हे सर्व आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे हे छान असं झालेलं आहे. यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळदीची पावडर घालायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1/2 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. घरातलाच आपला जो रोजच्या वापरातला गरम मसाला आहे तोच मी इथे घातलेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे वांगे, जे की मी 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊ. आजची जी आपली मस्त अशी बोंबील घालून वांग्याची भाजी आपण बनवतोय ती अगदी टेस्टी आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांना अतिशय आवडेल. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा, आता मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालू आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांगे जे आहेत हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. आता जोपर्यंत आपली वांगी शिजत आहेत तोपर्यंत इथे आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत. याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी ही प्रोसेस करून घेतलेली आहे. आता आपल्याला पॅन घ्यायचं आहे किंवा तवा घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. तेलामध्ये आपल्याला हे बोंबील आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे घालायचे आहे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. तर बघा, इथे बोंबील जे आहे हे छान असे फ्राय करून झालेले आहेत. यांचा कलरही चेंज झालेला आहे, त्याचबरोबर हे कडक सुद्धा झालेले आहेत. आपण जेव्हा चमच्याने याला हलवतो तेव्हा आपल्याला हे कळतं. आता हे जे फ्राय केलेले बोंबील आहेत हे आपल्याला वांग्याच्या भाजीमध्ये घालायचे आहेत. इथे वांगे सुद्धा बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तर हे आपण मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला जर का आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील नॉनव्हेजच्या तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एक वेळेस छान मिक्स करून घेऊ. अगदी मस्त लागते ही भाजी. जे नॉनव्हेज खात असतील त्यांना भरपूर आवडेल. माझ्या मिस्टरांची आवडतीची ही भाजी आहे. पुन्हा एक वेळेस आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी यावर झाकण ठेवायचं आहे. वाव, याचा मस्त असा आता सुगंध येतोय. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया. तर बघा, इथे आपली मस्त अशी बोंबील घालून वांग्याची भाजी जी आहे ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही भाजी घरी बनवून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच एका मस्त अशा रेसिपी सोबत.
नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.